Hello everyone. Good morning. So now in this lecture video we have started with our new unit, that is antidepressant drug. I think you are very well familiar with this word depression. Tumhala mahit asel depression manje kay, depression manje kay tar ek, this is the one of the kind of mental condition. Ye ek ashi mansik avastha ahe ki jyachyamadhye manus tanavakhali jato, mansik tanavakhali jato, tya condition la mhatla jata te manje depressions. Okay, so this depression, I have inserted one thought near this antidepressant drugs, that is depression is the one of the most treatable mental illness. Depression hi ka hai, treat honali tumchi mansik avastha ahe. So this antidepressant drug, we will know depression he reason for depression is various. Vegvegli karana asu shakta depression sathi. Okay, maybe kahi vela tumhi फिजिकल गोष्टींमुळे डिप्रेशन, फिजिकल रिझनमुळे डिप्रेशन जाऊ शकता, मे बी तुमच्या वर्कलोडमुळं, ओके, किंवा काही वर्क प्लेसला असलेला प्रेशर असेल त्याच्यामुळे डिप्रेशनला जातो काही वेळेला. ओके, काही वेळेला तुमचा जो परफॉर्मन्स असेल त्या ठिकाणचा त्यामुळे डिप्रेशनला जातो. काही वेळेला आपण एक्झाम जवळ आलेली आहे उद्याला आणि काही स्टडी झालेला नसेल तरीसुद्धा डिप्रेशनमध्ये जातो. ओके, ही गोष्ट मोस्ट ऑफ वेळेला होते. एक्झाम आली, उद्या पेपर आहे, सरांनी क्वेश्चन दिले नसतील तर फुल डिप्रेशनमध्ये मग तुम्ही सगळे. ओके, तर त्यामुळे कसं असतं की डिप्रेशन हे व्हेरियस रिझनने असू शकतं. काही वेळेला काय असतं, फॅमिली रिझन असतात, तुमची कौटुंबिक कारणं, त्याच्यामुळे सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं. आणि रेअरेस्ट रेस्ट कंडिशन असते ती काही वेळेला बॉडी इलनेसमुळे. आताचे जसे आपण बघितलं की कोरोना कंडिशनमध्ये सुद्धा काय होतं की एखादा कोरोना पॉझिटिव्ह झाला तर आजूबाजूंच्या लोकांची मानसिकता अशी बनलेली आहे की तो कोरोनावाला भले जरी बरा होऊन नीट होऊन घरी आला त्याच्या, तरी आजूबाजूचे लोक अजूनही विचार करतात बाबा त्याला कोरोना झालेला होता, तो बराहून आला आहे पण तो कोरोनातून आलेला आहे म्हणून त्याच्या घरी जायला नको. ओके, त्याच्यामुळं सुरुवातीला ज्यावेळेला कोरोना आला तेव्हा कोरोना पॉझिटिव्हवाली लोकंसुद्धा डिप्रेशनमध्ये गेली की बाबा मी गेल्यानंतर मला समाजामध्ये नीट मिसळता येईल की नाही, त्याच्यामुळे ती काय झाली, डिप्रेशनमध्ये गेली. सो असे व्हेरियस प्रकार असतात डिप्रेशनचे. आणि ह्या डिप्रेशनच्या अगेन्स्ट किंवा डिप्रेशनच्या ट्रीटमेंटसाठी आपण जे ड्रग यूज करतो त्या ड्रग्सना काय म्हटलं जातं, अँटी डिप्रेसंट ड्रग्स म्हटलं जातं. ओके, सो डिप्रेशन इज द मोस्ट वन ऑफ द मोस्ट ट्रीटेबल मेंटल इलनेस. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अवर टॉपिक, दॅट इज अँटी डिप्रेसंट ड्रग. सो वॉट इज मीन बाय डिप्रेशन? डिप्रेशन मीन्स वॉट? इट इज अ मेंटल इलनेस. हा काय आहे? एक प्रकारचा मानसिक आजार आहे which is characterized by pathological changes in mood in contrast to schizophrenia in disorder of thought. Okay, mental illness ne madhe ka hota, mental illness ahe depression madhe. Ta depression olakhla kasa jato, tar it is categorized by characterized by pathological change in mood. Okay, tumcha change mood madhe ka hoto, achanak change hoto, mhanje baka depression wala manus ka asel ki ekada depression wala manus baka ta tumhi samjha. कन्सिडर एखादा स्टुडंट डिप्रेशनमध्ये आहे. ओके, आणि समजा आपल्या कॉलेजला एखादा फंक्शन आहे, सगळी आता आपल्या क्लासमधली 62 पैकी सगळी मुलं अगदी तो फंक्शन एन्जॉय करतायत, आनंदात आहेत, हॅप्पी आहेत, पण एक 62 पैकी 61 मुलं एन्जॉय करतायत, पण एक जो असतो तो काही करत नाही, त्याला एन्जॉयमेंटशी काही घेणं देणं नाही, एका जागी बसून आहे, कसल्या तरी विचारात गुंतलेला आहे. सो इट इज, सो त्याचा मूड नीट नाही आहे. सो इट इज, त्याच्या मूडमध्ये एक पॅथॉलॉजिकल चेंज झालेला आहे. सो या पॅथॉलॉजिकल चेंजेस इन मूड, it is the characterization of this depression. Okay, but in contrast to schizophrenia in disorders in thought, fakta schizophrenia pasun different ahe. Schizophrenia madhe ka hota, mood cha disturbance hot nahi, kya mood madhe changes kai hot nahi. Schizophrenia madhe ka hota, thought madhe changes hotat. Okay, schizophrenia manus wala kai karto, thought teche ka hota, changes hotat. But in this depression condition it is mental illness. In this it is characterized by pathological changes in moods. Okay, there are two types of mood disorders. आता हे डिप्रेशनमध्ये मूड डिसऑर्डर्स या टू टाईपचे असतात, एक युनिपोलार डिसऑर्डर्स अँड अनदर वन इज द बायपोलार डिसऑर्डर. अँड दिस युनिपोलार डिसऑर्डर्स कन्सिस्ट ऑफ डिप्रेशन. आणि या युनिपोलार डिसऑर्डरच्या अंडर काय तर डिप्रेशन हे डिसऑर्डर्स येते. डिप्रेशन म्हणजे काय? लॅकिंग ऑफ इंथ्युसियाझम. इंथ्युसियाझम म्हणजे काय? उत्स्फूर्तता, ज्याला आपण म्हणतो आपल्या चालण्या बोलण्या वागण्याची स्वभावातली उत्स्फूर्तता आहे जी आहे,
उत्स्फूर्तपणे वागणं, ती उत्स्फूर्तता काय होते कमी होऊन जाते डिप्रेशनमध्ये. आणि मॅनिया, दॅट इज एक्सेसिव्ह अनरिजनेबल इन्थ्युझियाझम. ओके, एक्सेसिव्ह मॅनियामध्ये काय होतं, एकतर एक्सेसिव्ह जास्त खूप उत्स्फूर्त तुम्ही होता किंवा अनरिजनेबल उत्स्फूर्त, काही कारण नसताना तो माणूस अचानक हसायला लागतो मॅनियामधला, अचानक आनंदित होतो, काही कारण नाही. सो इट इज एक्सेसिव्ह ऑर अनरिजनेबल इन्थ्युझियाझम. ओके, अँड डिप्रेशन म्हणजे काय, लॅकिंग ऑफ इन्थ्युझियाझम. उत्स्फूर्तता तुमची कायमस्वरूपीची निघून जाते डिप्रेशनमुळं. ओके, आणि दुसरी असते ती बायपोलार डिसऑर्डर, दॅट इज अल्टरेशन बिटवीन मॅनिक अँड डिप्रेसिव्ह. हीच काय असते, आता आपण डिप्रेशन बघितलं होतं, डिप्रेशन म्हणजे काय, लॅकिंग ऑफ इन्थ्युझियाझम, वाईल मॅनिया इज एक्सेसिव्ह अनरिजनेबल इन्थ्युझियाझम, जास्त किंवा कारण नसतानाची उत्स्फूर्तता. पण हे जे बायपोलार डिसऑर्डर्स आहे ती याच्या मधली आहे, डिप्रेशन आणि मॅनियाच्या. बायपोलार म्हणजे काय, दोन पैलू असलेला, म्हणजे तो कदाचित आत्ताच्या कंडिशनला डिप्रेशनमध्ये जाईल, तर पुढच्या 10-15 मिनटात किंवा तासाभरात तो मॅनियामध्ये जाईल, म्हणजे त्याचा उत्स्फूर्तता त्याची लॅक होईल, निघून जाईल डिप्रेशनमुळं, किंवा एक तासाभरानंतर पुन्हा तो डिप्रेशन असलेल्या मॅनियामध्ये अतिशय कारण नसतानासुद्धा तो उत्स्फूर्तीत होऊन जाईल, आनंदित होईल, हसायला लागेल. सो बायपोलार डिसऑर्डर्स आहे ती काय, ह्या दोघांच्या मधली कंडिशन आहे ती म्हणजे बायपोलार डिसऑर्डर्स. ओके, सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन? डिप्रेशन म्हणजे काय, इट इज मेंटल इलनेस कॅरेक्टराइज बाय पॅथॉलॉजिकल चेंजेस इन मूड इन कॉन्ट्रास्ट विथ सिझोफ्रेनिया, बट बिकॉज दिस सिझोफ्रेनिया मीन्स डिसऑर्डर्स ऑफ थॉट. देर आर टू टाईप्स ऑफ मूड डिसऑर्डर्स, मूड चेंज होणं किंवा मूडच्या डिसऑर्डर्स ज्या आहेत त्या किती प्रकारच्या आहेत, तर दोन प्रकारच्या आहेत. कोणत्या? एक म्हणजे युनिपोलार डिसऑर्डर्स आणि दुसरी म्हणजे बायपोलार डिसऑर्डर्स. युनिपोलार डिसऑर्डर्समध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, वन इज द डिप्रेशन मीन्स लॅकिंग ऑफ इन्थ्युझियाझम, दॅट इज उत्स्फूर्तता तुमची कमी होणं, अँड मॅनिया मीन्स एक्सेसिव्ह और अनरिजनेबल इन्थ्युझियाझम, कारण नसताना कुठल्याही गोष्टी करणे. वाईल दिस बायपोलार डिसऑर्डर मीन्स व्हॉट, दिस इज अल्टरेशन बिटवीन मॅनिक अँड डिप्रेसिव्ह फेज. या डिप्रेशन आणि मॅनिया या दोघांच्या मधली कंडिशन म्हणजे बायपोलार डिसऑर्डर. तो माणूस क्षणात डिप्रेशनमध्ये जाईल आणि क्षणात मॅनियामध्ये होईल, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, कधी गाढवावर तर कधी घोड्यावर, ती कंडिशन आपण जेव्हा म्हणतो तो म्हणजे बायपोलार डिसऑर्डर्स, म्हणजे कधी आता आनंदित असेल तर कधी मध्येच दुःखी होऊन जाईल, अशा कंडिशनला बायपोलार डिसऑर्डर्स म्हटलं जातं. सो दिस इज डिप्रेशन. देन व्हॉट डज क्लिनिकल डिप्रेशन फील लाईक? ओके, असं काय आहे की कशाप्रकारे, म्हणजे तू जर डिप्रेशनमध्ये गेलेला पर्सन आहे त्याच्यासाठी काय काय वाटू शकतं, डिप्रेशन म्हणजे काय काय होऊ शकतं बघा. द कन्फेशन ऑफ डिप्रेस पीपल अँड एम्प्टी होल इन युअर हार्ट, म्हणजे त्यांना काय वाटतं मी एकटाच आहे. डिप्रेशनमध्ये गेलेला पर्सन जो आहे, ती जी व्यक्ती आहे, तिला काय वाटतं मी एकटाच आहे, माझ्या जोडीला, माझ्या सोबतीला काहीच, कोणीच नाही आहे. सो या विचारामुळं तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, किंवा लाईफ नॉट बिईंग वर्थ एनिथिंग, किंवा माझ्या आयुष्याला काही आता किंमत राहिलेली नाही आहे, माझ्या आयुष्याचं की त्याला त्याच्या आयुष्याचे काही घेणं देणं नाही आहे, अशा विचारामुळं तो डिप्रेशनमध्ये जातो. डोंट फील सॅड ऑर हॅपी, फील नंब, तेव्हा ना धड आनंदी असतो तो, नाही त्याला दुःख वाटत, एक नंबनेस त्याच्या स्वभावामध्ये आलेला असतो. कांट मेक सिम्पल डिसिजन, कांट कम्युनिकेट्स, ओके, फिलिंग टायरिंग. ओके, सो ते काही वेळेला सिम्पल डिसिजन, निर्णय घेता येत नाहीत, कम्युनिकेट नीट करता येत नाही, सो अशा गोष्टी या डिप्रेशनमध्ये होतात, आणि त्याच्यामुळे त्याला टायर, वैताग आलेल्यासारखं फील होतं. अँड लाईक द होल वर्ल्ड इन युअर शोल्डर, आणि त्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या माणसाला वाटत असतं बाबा हे जग सगळं, या जगाचं ओझं माझ्याच खांद्यावर आहे आणि ते आता मलाच व्हायचं आहे, असं त्या डिप्रेशनवाल्या मनुष्याला वाटत असतं. हाऊ सिव्हिअर कॅन डिप्रेशन बी फिजिओलॉजिकल? डिप्रेशनची सिव्हिअरिटी, ओके, कितपत असू शकते, किती सिरियस हे डिप्रेशन ठरू शकतं. सो डिप्रेशन इज नॉट जस्ट अ फिजिओलॉजिकल स्टेट, ओके, ही फक्त फिजिओलॉजिकल अशी कंडिशन नाही, दॅट कॅन ड्राईव्ह टू सुसाईड. ओके, ती काय होऊ शकते, डिप्रेशनवाला माणूस सुसाईड, आत्महत्यालासुद्धा प्रवृत्त होऊ शकतो. सो इट हॅज फिजिओलॉजिकल कॉन्सिक्वेन्स टू डॅट कॅन बी इंटरफेअर विथ क्वालिटी ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी बदल घडून आणणारे सुद्धा कॉन्सिक्वेन्स घटना घडू शकतात त्या डिप्रेशनमुळं, आणि त्यामुळं तो माणूस कदाचित सुसाईड करायला, आत्महत्या करायला काय होऊ शकतो, प्रवृत्त होऊ शकतो. ओके, देन इनसोमनिया. ओके, याच्यामुळे डिप्रेशनमध्ये काय होतं, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये
मध्ये काय होतं, मे बी इन्सोमनिया होऊ शकतो तुम्हाला, म्हणजे लॅक ऑफ स्लीप, म्हणजे काय होतं तुमची झोप पूर्णता उडून जाते डिप्रेशनमुळे. तुम्ही 24 तास तोच विचार कुठल्या तरी गोष्टी, ज्या गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे तो व्यक्ती, ती पर्सन, तो काय करतो त्याच गोष्टीचा विचार करत राहिल्यामुळं त्याला इन्सोमनिया होतं, म्हणजे त्याला झोप लागत नाही, काय होत नाही. आणि जर झोप लागली नाही तर काय होतं, वीकनेस ऑफ इम्युन सिस्टीम अँड फटीक. बघा तुम्ही झोप जर नीट पूर्ण झाली नसेल तर सतत कंटिन्युअस तुम्ही जागरण करत असाल, कंटिन्युअसली तुम्हाला नीट झोप येत नसेल, तुमची झोप कंटिन्युअसली पूर्ण होत नसेल, तर काय होतं, तुमची पहिली गोष्ट म्हणजे इम्युन सिस्टीम वीक होते. म्हणून आता बघा कोरोनाच्या काळात डॉक्टर काय सांगतात, पूर्ण झोप घ्या, 8 ते 10 तासाची झोप घ्या, म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम व्यवस्थित ॲक्टिव्ह राहील. त्याचबरोबर फटीक येतो, थकवा येणं हे साहजिक आहे. जर तुमच्या बॉडीला रिलॅक्समेंट नाही मिळालं तर थकवा येणं साहजिक आहे, हे फक्त डिप्रेशनमध्येच होऊ शकत नाही. तर बघा आपण ज्या ज्यावेळी कंटिन्युअस जागरण करतो, ओके, सपोज डेली आपण 1 वाजता झोपतो आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळी चॅटिंग करून, आणि सकाळी परत क्लास आहेत त्याच्यामुळं 5-6 वाजता उठायला लागतं, 7 ची ST पकडून कॉलेजला यायचं, तर त्यावेळी आपल्याला काय येतो, थकवा हा बॉडीला जाणवतो. सेम डिप्रेशनमध्ये सुद्धा होता, कारण त्याच त्याच गोष्टीचा विचार करत राहिल्यामुळे झोप येत नाही, झोप न आल्यामुळे इम्युन सिस्टीम वीक होते, कारण बॉडीला रिलॅक्समेंट मिळत नाही, आणि त्याचबरोबर बॉडीला रिलॅक्समेंट न मिळाल्यामुळे तुम्हाला फटीक म्हणजे थकवासुद्धा येतो. देन इन्क्रीज इन पेन परसेप्शन, ओके, ज्या वेदनांचं परसेप्शन आहे, वेदनांची जाणीव जी आहे ती काय होते, वाढते, ओके. त्याच्यानंतर टू सप्रेस द डिप्रेशन पीपल डू, मग डिप्रेशनपासून सप्रेस करण्यासाठी, डिप्रेशनला कमी करण्यासाठी तो काय करतो, डिप्रेशनमध्ये गेलेला व्यक्ती एकतर एक्सेसिव्ह इटिंग करतो, काय करतो, जास्त खायला सुरुवात करतो, ओके, का तर डिप्रेशनमधून बाहेर यायचं म्हणून. देन ओबेसिटी रिलेटेड हर्ट प्रॉब्लेम त्याच्यामुळे होता, जास्त खायला लागल्यामुळं काय होतं, तो बघत नाही आपण काय खातो आणि काय नाही, त्याच्यामुळे काय होतात, ओबेसिटी, शरीराची स्थूलता, आकारमान किंवा जडत्व, जाडी जी आहे ती वाढते, आणि त्याच्यामुळं जर फॅट इनकॉर्पोरेशन इन बॉडी इन्क्रीज झालं तर हर्ट रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत ते सुद्धा काय होतात, क्रिएट व्हायला सुरुवात होते. देन त्याच्यानंतर एक्सेसिव्ह अल्कोहोल, डिप्रेशनमध्ये गेलेला मनुष्य हा अल्कोहोलकडे वळतो, ओके, दारूचं प्रमाण त्याचं जास्त होतं, त्याच्यामुळं लिव्हर डॅमेज अँड विड्रॉवल सिम्टम्स तयार होतात. लिव्हर डॅमेज आणि अल्कोहोलचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे डिप्रेशन ही जरी पॅथॉलॉजिकल कंडिशन असली तरी ती फिजिओलॉजिकल म्हणजे बॉडीच्या इतर सिस्टीमवरती इफेक्ट करते. का तर अशा प्रकारे, कारण त्या डिप्रेशनवाल्या मनुष्याला स्वतःवर असा कोणताही कंट्रोल राहत नाही. Then let's see the classification of antidepressant drug. So this antidepressant drug is also called as thymoleptics. Okay, antidepressant drug cha dusra naav ka ahe tar thymoleptics he tacha ka ahe dusra naav ahe. Antidepressant la dusra kay mhatla jata thymoleptics. अँटीडिप्रेशनचं दुसरं नाव काय आहे तर थायमोलेप्टिक्स. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला मे बी क्वेश्चन काय विचारू शकता, डिफाईन अँड क्लासिफाय अँटीडिप्रेशंट किंवा डिफाईन अँड क्लासिफाय थायमोलेप्टिक्स, दोन्ही काही विचारलं तरी आन्सर हे तुमचं सेम राहणार आहे, जे अँटीडिप्रेशंट म्हणजेच काय आहे, थायमोलेप्टिक्स आहेत. सो व्हॉट इज मीन बाय अँटीडिप्रेशंट ड्रग्स, अँटीडिप्रेशंट्स आर द ड्रग्स विच आर काउंटर ॲक्ट और ओवरकम द मेंटल डिप्रेशन. एंटी डिप्रेशन म्हणजे काय, असे ड्रग्स जे काय करतात, काउंटरॅक्ट करतात, म्हणजे एखाद्या गोष्टी डिप्रेशनला कमी करतात किंवा ओवरकम डिप्रेशनला काय करू शकत, काय करतात, कायमस्वरूपी थांबवतात, त्या ड्रग्सना काय म्हटलं जातं, अँटी डिप्रेशन ड्रग म्हणतात. सो दीज ड्रग्स आर थेरापेटिकली यूजफुल इन व्हरायटी ऑफ केसेस पर्टेटिंग टू मेंटली इल पेशंट्स, ओके. आणि हे जे अँटी डिप्रेशन ड्रग्स जे आहेत ते काय करू शकतो आपण, वेगवेगळ्या केसेसमध्ये मेंटल इलनेसमध्ये म्हणजे मानसिक आजार असलेल्या पेशंटमध्ये यांना आपण वापरू शकतो. अँड मेंटल डिप्रेशन इज फिनॉमेना. मेंटल डिप्रेशन म्हणजे काय, मानसिक डिप्रेशन म्हणजे काय, तर मानसिक तणाव म्हणजे काय, असा एक फिनॉमिना, अशी एक घटना की ज्याच्यामध्ये विच मे बी अराइज इन टू नॉर्मल इंडिव्हिज्युअल और मेंटली इल पर्सन. मेंटल डिप्रेशन हे आजारी व्यक्तीमध्येच होतं असं नाही, एखाद्या नॉर्मल पर्सनमध्ये सुद्धा ते होऊ शकतं, किंवा मेंटली मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या पर्सनमध्ये व्यक्तीमध्ये सुद्धा ते होऊ शकतं, ओके. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँटी डिप्रेशन ड्रग और व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ थायमोलेप्टिक. सिन्स अँटी डिप्रेशन्स और थायमोलेप्टिक्स आर ड्रग्स विच आर काउंटर ॲक्ट और ओवरकम मेंटल डिप्रेशन्स, दीज ड्रग्स आर थेरापिटिकली यूजफुल इन व्हरायटी ऑफ केसेस पर्टेटिंग टू मेंटली इल पेशंट्स, ओके. सो मेंटल डिप्रेशन इज फिनॉमिना विच मे अराइज इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स और इन मेंटली इल पर्सन्स, ओके.
ओके देन लेट सी व्हाट इज द क्लासिफिकेशन ऑफ दिस अँटी डिप्रेसंट ड्रग. अँटी डिप्रेसंट ड्रग्सचं क्लासिफिकेशन काय आहे ते बघूया. सो दिस अँटी डिप्रेसंट ड्रग्स आर क्लासिफाईड इन टू 5 टाईप्स. ओके 5 बेसिक टाईप्समध्ये त्याला क्लासिफाईड केलं गेलेलं आहे अँटी डिप्रेसंट ड्रगला किंवा थायमोलेप्टिक्सला. कोणते कोणते 5 टाईप? तर पहिला टाईप्स आहे तो फर्स्ट वन इज द बीटा फिनाईल इथाईल अमाईन ॲनॉलॉग्स. ओके बीटा फिनाईल इथाईल अमाईन ॲनॉलॉग. सेकंड टाईप आहे तो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ह्या ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटला पुन्हा 2 टाईपमध्ये डिवाइड्स क्लासिफाईड केलं गेलेलं आहे. ते म्हणजे डायबेन्झअझेपाईन क्लास आणि दुसरा म्हणजे डायबेन्झ सायक्लोहेप्टेन क्लास. ओके देन तिसरा क्लास आहे अँटी डिप्रेसंट ड्रग्सचा तो म्हणजे सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स विच आर इन शॉर्ट फॉर्म कॉल्ड ॲज SSRI. ओके सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर. तर या ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटला म्हणतात TCA, कॅपिटल TCA. देन चौथा प्रकार आहे तो सिरोटोनिन अँड नॉरइपिनेफ्रिन रीअपटेक इनहिबिटर विच शॉर्ट फॉर्म आहे त्याचा SNRI. देन लास्ट प्रकार आहे पाचवा तो म्हणजे अटिपिकल अँटी डिप्रेसंट. पाचवा प्रकार कोणता आहे? अटिपिकल अँटी डिप्रेसंट. ओके सो लेट सी द क्लासिफिकेशन ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग्स ऑर थायमोलेप्टिक्स. सो फर्स्ट क्लास इज बीटा फिनाइल इथाइल अमाइन ॲनॉलॉग विच ॲक्ट ॲज अ मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर्स. ओके हे बीटा फिनाइल इथाइल अमाइन ॲनॉलॉग काय करतात? मोनो अमायनो ऑक्सिडेज नावाचं जे एन्झाईम आहे किंवा जे केमिकल आहे त्याला काय करतात? इनहिबिट करतात. त्याला इनहिबिट केल्यामुळे डिप्रेशन कसं क्युअर होतं? तर हे जे मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर आहे ते काय करतं? ब्रेनची सेन्सिटिव्हिटी जी आहे अँटी डिप्रेसंट ड्रग्सची ती काय करतं? ब्रेनला काय करतं? तुमच्या CNS सिस्टीमला ब्रेन्सना नर्वला डिप्रेस करतं आणि त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी या मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिशन करणं गरजेचं असतं. सो दिस बीटा फिनाइल इथाइलामाइन ॲनॉलॉग इनहिबिट द मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ दिस बीटा फिनाइल इथाइल अमायनो ॲनॉलॉग? दॅट इज फेनेलाझाइन सल्फेट, आयसोकार्बोक्सिड, देन टॅनिल सायप्रोमाइन. ओके सो व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ बीटा फिनाइल इथाइल अमाइन? फिनेलाझाइन सल्फेट, आयसोकार्बोक्साइड अँड टॅनिल सायप्रोमाइन. ओके देन अनदर इज द सेकंड क्लास इज द ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. इन शॉर्ट फॉर्म इट इज कॉल्ड एज कॅपिटल TCA, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट, विच आर अगेन क्लासिफाइड इन टू 2 सब क्लास. विच आर दॅट 2 सब क्लास? डायबेन्झ अझेपाइन क्लास, एक्झाम्पल इज इमिप्रॅमाइन. देन सेकंड सब क्लास इज डायबेन्झ सायक्लोहेप्टिन क्लास, एक्झाम्पल इज ॲमिट्रिप्टिलिन अँड नॉरट्रिप्टिलिन. ओके देन थर्ड वन इज द सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर. ओके सिरोटोनिनचं पुन्हा एकदा ब्रेनमध्ये किंवा सेंट्रल नर्व्हस सिस्टीममध्ये होणारं रीअपटेक पुन्हा एकदा ॲब्सॉर्प्शन थांबवतात, ते म्हणजे SSRI, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर, एक्झाम्पल इज सिटालोप्राम आणि फ्लुओक्झेटिन. सिटालोप्राम अँड फ्लुओक्झेटिन. देन फोर्थ वन इज द सिरोटोनिन अँड नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनहिबिटर. हे काय करतात? सिरोटोनिन आणि नॉरइपिनेफ्रिन या दोघांचंही पुन्हा एकदा होणारं शोषण रिअपटेक काय करतात? इनहिबिट करतात. दॅट आर SNRI, सिरोटोनिन अँड नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनहिबिटर, एक्झाम्पल इज व्हेनालाफॅक्झिन अँड डेसव्हेनालाफॅक्झिन. व्हेनालाफॅक्झिन अँड डेसव्हेनालाफॅक्झिन. देन फिफ्थ क्लास इज अ टिपिकल अँटी डिप्रेसन, दॅट इज मिट्राझेपाइन अँड ट्रॅझोडोन. मिट्राझेपाइन अँड ट्रॅझोडोन. ओके सो दिस इज द क्लासिफिकेशन अँड डेफिनेशन ऑफ अँटी डिप्रेसन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँटी डिप्रेशन ऑर थायमोलेप्टिक्स? अँटी डिप्रेसंट्स आर अल्सो कॉल्ड ॲज थायमोलेप्टिक्स. सो अँटी डिप्रेसंट आर द ड्रग्स विच काउंटर ॲक्ट ऑर ओवरकम द मेंटल डिप्रेशन. The drugs are therapeutically useful in variety of cases pertaining to mentally ill patients. Mental depression is the phenomena which may arise in normal individual or in mental ill persons. So classification, first class of this antidepressant drug is beta-phenylethylamine analog which inhibit monoamino oxidase
इनहिबिटर. एक्झाम्पल इज फिनालाझाइन सल्फेट, आयसोकार्बोक्साईड, देन ट्रॅनिल सायप्रोमाइन, देन सेकंड क्लास इज ट्रायसायकलिक अँटीडिप्रेसंट, दॅट इज कॅपिटल TCA, विच आर अगेन सब क्लासिफाईड इन टू टू क्लास, दॅट इज डायबेन्झोजेपाइन क्लास, एक्झाम्पल इज इमिप्रामाइन. सेकंड डायबेन्स सायक्लोहेप्टाइन क्लास, एक्झाम्पल इज एमिट्रिप्टिलिन अँड नॉरट्रिप्टिलिन. देन थर्ड क्लास इज सिलेक्टिव सिरोटोनिन रिअप्टेक इनहिबिटर, दॅट इज कॅपिटल SSRI, एक्झाम्पल इज सिटालोप्राम अँड फ्लुओक्झेटिन. देन फोर्थ वन, फोर्थ क्लास, दॅट इज सिरोटोनिन अँड नॉर इफिनेप्रिन रिअप्टेक इनहिबिटर, दॅट इज कॅपिटल SNRI, एक्झाम्पल इज व्हेनिलाफॅक्झिन अँड डेसव्हेनिलाफॅक्झिन. देन फिफ्थ वन इज द अटिपिकल अँटीडिप्रेसंट, दॅट इज मिट्राझेपाइन अँड ट्रॅझोडोन. सो दिस इज द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुमचा एक्झामचा विचार करता हे काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. देन लेट सी द फर्स्ट कंपाऊंड फ्रॉम दिस अँटीडिप्रेसंट ऑर थायमोलेप्टिक क्लास, इट इज द ॲमिट्रिप्टिलिन. सो ॲमिट्रिप्टिलिन इज कम अंडर क्लास ऑफ ट्रायसायक्लिंग अँटीडिप्रेसंट. जर आपण इथं क्लासिफिकेशन बघितलं तर ते कोणाच्या अंडर येतं हे ॲमिट्रिप्टिलिन, तर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये कोणता क्लास, डायबेन्झिल सायक्लोहेप्टिन क्लास. ओके, डायबेन्झिन सायक्लोहेप्टिन क्लासमध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटच्या अंडर हे ॲमिट्रिप्टिलिन येतं. डायबेन्झिन सायक्लोहेप्टिन क्लास का, तर बघा त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे, मधला जो आहे तो काय आहे, सायक्लोहेप्टिन आहे, कारण त्याला काय आहे, सायक्लिक कंपाऊंड आहे आणि सात कार्बन ॲटम आहे, म्हणजे सात कार्बन ॲटमला हेप्टेन आणि सायक्लिक असल्यामुळं सायक्लोहेप्टेन. आणि डायबेन्झिन सायक्लोहेप्टेन म्हणजे काय, तर त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे, दोन बेन्झिन मोलिक्युल आहेत आणि हा सायक्लोहेप्टेन, म्हणून डायबेन्झिन सायक्लोहेप्टिन डेरिवेटिव्ह. कोणामधला, ट्रायसायक्लिंग अँटीडिप्रेसंटमधला. कोण, कुठला कंपाऊंड, ॲमिट्रिप्टिलिन कंपाऊंड. त्याच्यामुळे जर क्वेश्चन विचारला नेम द कंपाऊंड रिलेटेड टू क्लास डायबेन्झिन सायक्लोहेप्टिन ऑर ट्रायसायक्लिन अँटीडिप्रेसंट, एक्झाम्पल इज ॲमिट्रिप्टिलिन अँड नॉरट्रिप्टिलिन. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲमिट्रिप्टिलिन. ॲमिट्रिप्टिलिन ॲज अन डझन पुट एनी ॲस्टरिस्क स्टार मार्क, सो स्ट्रक्चर इज नॉट इम्पॉर्टंट. आय हॅव पुट द स्ट्रक्चर ओनली फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲमिट्रिप्टिलिन. सो ॲमिट्रिप्टिलिन इज द ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट, दॅट इज कॅपिटल TCA. अंडर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट इट इज कम अंडर क्लास ट्रायसायक्लिक, सॉरी डायबेन्झिन सायक्लोहेप्टेन. सो सेंट्रल रिंग इज सेवन मेंबर. ओके, सेंट्रल रिंग जी आहे ती काय आहे, सेवन मेंबर आहे, बट डज नॉट पजेस एनी हेटरो ॲटम, बट त्याच्यामध्ये कोणताही हेटरो ॲटम प्रेझेंट नाही आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सो दिस ॲमिट्रिप्टिलिन इज अ ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट, द सेंट्रल रिंग इज सेवन मेंबर बट डज नॉट कंटेन एनी हेटरो ॲटम. देन वॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दिस ॲमिट्रिप्टिलिन. सो दिस ॲमिट्रिप्टिलिन इज ॲक्च्युली कलरलेस क्रिस्टल असतं, मे बी ते कलरलेस क्रिस्टल असू शकतं, ऑर व्हाईट ऑर अलमोस्ट व्हाईट पावडर असू शकतं, किंवा व्हाईट कलरची काय असू शकते, ती पावडर असू शकते. देन इट इज अलमोस्ट ओडरलेस. ओके, ती कम्प्लिटली काय आहे, ओडरलेस आहे, तिला कोणताही ओडर नसतो. ओके, देन इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कशी आहे ती, फ्रीली किंवा इझिली कशी आहे, सोल्युबल आहे. देन इन इथेनॉल, ओके, सोल्युबल कोणामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. देन इन इथेनॉल 95% इथेनॉलमध्ये ती काय आहे, इझिली हे ॲमिट्रिप्टिलिन सोल्युबल आहे. त्याच्यानंतर इन क्लोरोफॉर्म अँड इन मिथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि मिथेनॉलमध्ये सुद्धा कसं आहे, ते सोल्युबल आहे, बट प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन इथर. पण इथरमध्ये कसं आहे, ते कम्प्लिटली किंवा प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे. सो वॉट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस ॲमिट्रिप्टिलिन. फर्स्ट, इट ऑकर ॲज अ कलरलेस क्रिस्टल ऑर व्हाईट ऑर अलमोस्ट व्हाईट पावडर. देन इट इज अलमोस्ट ओडरलेस. देन थर्ड वन, इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर, 95% इथेनॉल, क्लोरोफॉर्म अँड मिथेनॉल. देन इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन इथर. इथरमध्ये कसं आहे, तर ते प्रॅक्टिकली काय आहे, इनसोल्युबल आहे. देन वॉट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टॅबिलिटी, फिजिकल प्रॉपर्टी, स्टॅबिलिटी, स्टोरेज अँड युजेस ऑफ दिस कंपाऊंड. सो इट इज ऑक्सिडाइज बाय एअर इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. ओके, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, मॉइश्चर असेल आणि एअर असेल या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, तर याचं ऑक्सिडेशन होतं आणि ते ॲक्टिव्ह तेवढंच ॲमिट्रिप्टिलिन ॲक्टिव्ह राहत नाही आणि इफेक्ट देत नाही. त्याचबरोबर इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय लाईट, आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते डिग्रेड होतं. सो इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे,
पूर्णतः टाईटली असा क्लोज असलेला आणि लाईट रेझिस्टंट, लाईटला रेझिस्ट करणाऱ्या कंटेनरमध्ये आपल्याला त्याला ठेवायचा आहे. सुटेबल सेक्विस्टरिंग एजंट, ओके, सुटेबल चिलेटिंग एजंट म्हणजे कोणत्याही, कारण मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर हा खराब होतो. सो चिलेटिंग एजंट आपल्याला स्टोरेज करताना आपल्याला त्याच्यामध्ये टाकावा लागतो. सो सुटेबल चिलेटिंग एजंट, चिलेटिंग एजंट कोणता वापरतात तर डायसोडियम EDTA, दॅट इज डायसोडियम इथिलिन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड, हा एजंट ॲज अ स्टॅबिलायझर, हे कंपाऊंड स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ओके, सो रिमेंबर दिस स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. सो व्हॉट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन ऑफ दिस ॲमिट्रिप्टायलिन? सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन इज, इट इज ऑक्सिडाइज बाय एअर इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर, सो अँड इट इज ऑल्सो अफेक्टेड बाय लाईट, सो हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. अँड सुटेबल chelating agent like disodium EDTA is added as a stabilizer. Okay, so this is the stability and storage condition for amitriptyline. Then what is the uses? First major use, it can be used as a antidepressant. आपण त्याला antidepressant म्हणून यूज करू शकतो. Then it is used in treatment of mental depression. मानसिकदृष्ट्या जे depression येतं काही वेळेला मानसिक कंडिशनमुळं, ते त्या डिप्रेशनसाठी आपण यूज करू शकतो. Then it is used in treatment of nocturnal enuresis in children. ओके, नॉक्टर्नल इनुरेसिस मीन्स वॉट? सिजेशन ऑफ ब्रीदिंग. ओके, चिल्ड्रनमध्ये जर समजा श्वास घेण्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याला नॉक्टर्नल इनुरेसिसमध्ये आपण वापरू शकतो या ॲमिट्रिप्टायलिनला. त्यानंतर ॲन्झायटी अँड क्रोनिक डिप्रेशन, ॲन्झायटी म्हणजे फिअर, भीती वाटत असेल किंवा क्रोनिक डिप्रेशन कंडिशनला आपण वापरू शकतो. देन प्रोफायलॅक्सिस ऑफ मायग्रेन पेन म्हणजे काय? मायग्रेनला काय म्हणतो आपण? अर्धशिशी, अर्ध डोकं दुखणं. मग मायग्रेनमध्ये पूर्णतः डोळ्यावरती लाईट जरी पडली तरी डोकं दुखायला सुरुवात होतं, कोणता आवाज जरी आला तरी डोकं दुखायला सुरुवात होतं. मायग्रेनचे पेशंट तुम्ही जर बघितला असेल एखादा, तर मायग्रेनच्या पेशंटचे ज्या ज्या वेळी डोकं दुखायला सुरुवात होतं तर त्यावेळी ती पेशंट्स एखाद्या रूममध्ये जातात, पूर्ण लाईट साऊंड वगैरे कडी लावून घेतात, आतमध्ये लाईट पूर्ण क्लोज करून अंधार करून टाकतात, कोणताही आवाज त्यांना चालत नाही आणि त्यावेळी त्यांचं डोकं दुखायचं आपोआप काय होतं, थांबतं. तो या प्रोफाईल ॲक्सिस म्हणून मायग्रेनचं पेन होऊ नये त्याच्यासाठी प्रोफाईल ॲक्सिस आधीच ट्रीटमेंट म्हणून हा ॲमिट्रिप्टायलिन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. देन इट इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ अँटीकोलिनर्जिक अँड हॅज सिडेटिव्ह प्रॉपर्टी. अँटीकोलिनर्जिक म्हणजे काय? कोलिनचं सिंथेसिस ते काय करू शकतात? थांबवू शकतात. आणि सिडेटिव्ह प्रॉपर्टीसुद्धा आहे, सो आपण त्याला सिडेटिव्ह ड्रग म्हणूनसुद्धा वापरू शकतो. सो व्हॉट इज द युजेस ऑफ दिस ॲमिट्रिप्टायलिन? युजेस इज अँटीडिप्रेसंट. Then it is used in treatment of mental depression. Then it is also used in treatment of nocturnal enuresis in children. Then third use, anxiety and chronic depression. Then fourth, in treatment of prophylaxis of migraine pain. Then fifth one, anticholinergic and has sedative property. Then what is the pharmaceutical formulation? काय pharmaceutical formulations आहेत, कोणत्या form मध्ये हा available असतो बघा. तर टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे आणि इंजेक्शन्स आहे. सो व्हॉट इज द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ऑफ दिस ॲमिट्रिप्टायलिन? फर्स्ट वन इज द ॲमिट्रिप्टायलिन टॅबलेट्स, सेकंड ॲमिट्रिप्टायलिन कॅप्सूल्स, अँड थर्ड वन इज द ॲमिट्रिप्टायलिन इंजेक्शन्स. सो दिस इज द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स ऑफ दिस ॲमिट्रिप्टायलिन. देन व्हॉट इज द ब्रँड नेम्स? ब्रँड नेम्स इज ट्रायक्टेन विच कंटेन 10 mg ॲमिट्रिप्टायलिन. देन डिपॉट 25 इज कंटेन ॲमिट्रिप्टायलिन 25 mg. देन ॲमिट्रिप अँड ट्रिप्टॅनॉल. ओके, सो क्वेश्चन जर आला, राईट डाऊन द ब्रँड नेम्स ऑफ ॲमिट्रिप्टायलिन, यू नीड टू राईट डाऊन दिस ब्रँड नेम्स. ब्रँड नेम्स आर ट्रायक्टेन, डिपॉट 25, ॲमिट्रिप अँड ट्रिप्टॅनॉल. ओके, सो दीज आर द ब्रँड नेम्स ऑफ दिस ॲमिट्रिप्टायलिन्स. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द ॲमिट्रिप्टायलिन. सो टुडे वी सी द व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन. वी स्टार्टेड विथ अँटी डिप्रेशन ड्रग, इन दॅट वी सी व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन, देन व्हॉट आर द क्लिनिकल सिम्पटम्स ऑफ दिस डिप्रेशन, देन व्हॉट आर द फिजिओलॉजिकल
symptoms of this depression, how this depression will be severe. Then we see the classification, then definition of antidepressant or thymoleptics. Then we see classification of antidepressant drug or thymoleptics. Then we started with our one compound, that is amitriptyline. In that we see physical property, okay, then so stability and storage condition, uses, pharmaceutical formulation and brand names of amitriptyline. So इम्पॉर्टंट काय काय आहे तर ही जी डेफिनेशन आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटी डिप्रेसंट थायमोलेप्टिक्स, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ दिस अँटी डिप्रेसंट ड्रग हे इम्पॉर्टंट आहे. देन ॲमिट्रिप्टायलिनच्या फिजिकल प्रॉपर्टी, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन, युजेस आणि ब्रँड नेम्स हे सुद्धा काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. देन रिमेनिंग जी कंपाऊंड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, रिव्हिजन करा, काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. आपण तुमचे जे काही डाऊट्स आहेत, ओके, ज्या काही शंका आहेत त्या करू काय करूया, क्लिअर करूया. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. स्टे सेफ, स्टे हेल्दी.